शिराळा तालुक्यातील चिखली येथे विश्वास साखर कामगार संघटनेमार्फत विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यातील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले. कारखान्याच्या स्टोअर विभागाकडील कर्मचारी सुखदेव श्यामराव जगताप व अभियांत्रिकी विभागाकडील कर्मचारी विकास शंकर पाटील यांचे हृदयविकाराने अकाली निधन झाले. त्यांच्या वारसांना प्रत्येकी 75,000 रुपयांची मदत संघटनेमार्फत करण्यात आली. यावेळी आमदार नाईक यांनी दोन्ही मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची आस्तेवाईकपणे चौकशी केली. मयत विकास पाटील यांचा मुलगा साईराज याचे वडिलांचे लहानपणी छत्र हरवल्याने आमदार नाईक यांनी दुःख व्यक्त केले. यावेळी कामगार संचालक दत्तात्रय पाटील, संघटनेचे अध्यक्ष टी एम साळुंके, उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस विजयराव देशमुख, भाट शिरगावचे उपसरपंच शिवाजी देसाई आदी उपस्थित होते.